स्त्रीचं मन ओळखणं अत्यंत कठीण असं विधान ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्याला असं तर सुचवायचं नसतं ना की पुरुषाचं मन ओळखणं खूप सोपं असतं. आणि मग आपण असंच विधान जर करणार असलो तर मग ते पुरुषी मानसशास्त्र होईल की सर्वसमावेशक मानसशास्त्र होईल. द्रौपदी स्वयंवरानंतर द्रौपदीचे 5 पतीशी विवाह करण्यासंबंधी जेव्हा चर्चा वादविवाद म्हणावं तर झाला त्यावेळी युधिष्ठिर म्हणतो की स्त्रीला मनातून असं वाटतच असतं की आपला अनेक पुरुषाशी संबंध असावा, अनेक पुरुषाशी आपला सहवास घडावा. हे तो कुठल्या मानसशास्त्राच्या आधारे म्हणतो हे काही मला सांगता येणार नाही, पण तो असं म्हणतो. आणि तो त्यावर त्यासाठी आधार म्हणून सांगतो की हा सनातन धर्म आहे आणि अगदी पुराण काळात सुद्धा स्त्रियांचे अनेक पुरुषांशी संबंध आल्याचा इतिहास आहे. तर त्यासाठी तो काही उदाहरणं देतो. तो उदाहरणं देताना सांगतो की पुराणकाली जटिला गौतमी नामक एक सदाचरणी स्त्री 7 ऋषींशी रथ झाली असा इतिहास उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे वारक्षी नामक मुनिकन्याही तपाने शुद्धचित्त झालेल्या प्रचेतस नावाच्या 10 भ्रात्यांशी संगत झाली असाही दुसरा पुरावा सापडतो. पण त्याला हे इतिहासात किंवा पुराणात पुरावे शोधण्याची ही स्त्रियांची उदाहरणं शोधण्याची काही आवश्यकताच नव्हती. त्याची स्वतःची माता कुंती हिचा अनेक पुरुषांशी संबंध आलेला होता. शिवाय त्याची त्याच्याच कुलातील सत्यवती हिचा सुद्धा एकापेक्षा अधिक पुरुषांशी संबंध आलेला होता. आणि अगदी पंचकन्यांच्या बाबतीत जरी बोलायचं झालं तरी सुद्धा आपणाला असं म्हणता येईल की एक सीता सोडली तर इतर सर्वच पंचकन्यांचा अनेक एकापेक्षा अनेक पुरुषांशी संबंध आलेला होता. मंडोदरी, तारा, कुंती यांचे अनेक पुरुषांशी संबंध आलेले होते. अहिल्येचाही अनेक पुरुषांशी संबंध, एकापेक्षा अधिक पुरुषांशी संबंध आलेला होता. यातील तारा आणि मंडोदरी यांचे वैवाहिक संबंध 2 पुरुषांशी, द्रौपदीचे तर 5 पतीशी वैवाहिक संबंध, कुंती आणि अहिल्या यांचे वैवाहिक संबंध काही अनेक पुरुषांशी एकापेक्षा अधिक पुरुषांशी नाहीत. अहिल्येचा वैवाहिक संबंध फक्त गौतम ऋषींशी आणि कुंतीचा वैवाहिक संबंध फक्त पांडूशी. पण त्यांचे एकापेक्षा अधिक पुरुषांशी संबंध आलेले होते. आता हे जसं स्त्रियांच्या बाबतीत म्हणता येतं, अगदी पंचकन्यांच्या बाबतीत ही जसं म्हणता येतं आणि ही उदाहरणं सापडतात, त्याप्रमाणे पुरुषांच्या बाबतीत ही वेगळं उदाहरण करता येऊ शकतं की पुरुषांनासुद्धा मनातून असं वाटतच असतं की आपले अनेक स्त्रियांशी संबंध असावेत. आता यातील पुरुषांच्या बाहेरखालीपणाबद्दल त्यांच्या विवाह बाह्य संबंधाबद्दल आपण बोलायला नको, पण अगदी वैवाहिक संबंधाबद्दल वैवाहिक संबंधांच्या दृष्टीनं बोलायचं जरी म्हटलं तरी एक पत्नी व्रत अंगीकारलेले, एकनिष्ठपणे एक पत्नी व्रताचा अवलंब केलेले असे कितीशे महानायक आपल्या सांस्कृतिक पौराणिक इतिहासामध्ये सापडतील. एक प्रभू रामचंद्र सोडले तर दुसरे महानायक एक पत्नी व्रताचा स्वीकार केलेले असे सापडणे फारसं सोपं नाही, खूप कठीणच आहे. श्रीकृष्णाच्या तर 1000 पत्नी आणि इतरही ऋषीमुनींच्या बाबतीत, राजे लोकांच्या बाबतीत असंच म्हणता येईल की त्यांचे अनेक पत्नीशी संबंध होते, वैवाहिक संबंध होते. आणि स्वतः पांडवांचे सुद्धा अनेक पत्नीशी संबंध होते. द्रौपदी ही त्यांची सामुदायिक पत्नी, पण द्रौपदी सोडून स्वतः युधिष्ठिराला सुद्धा द्रौपदीशिवाय एक पत्नी होती, भीमाला 2 पत्नी होत्या, नकुल सहदेव यांना प्रत्येकी एक पत्नी होती आणि द्रौपदी ही सामुदायिक पत्नी होतीच. द्रौपदीच्या बाबतीत एक पती असणं शक्यच नव्हतं, तिचा स्वतःचा असा. पण इतर सगळ्याच पांडवांना स्वतःच्या अशा वेगळ्या, ज्या विभागल्या गेलेल्या नाहीत, अशा पत्नी वेगवेगळ्या होत्याच. आणि या सगळ्यामध्ये अर्जुनानं आघाडी घेतलेली होती, त्याला तर द्रौपदीशिवाय 3 पत्नी होत्या, सुभद्रा, उलूपी आणि चित्रांगदा. आता जरी बहुपतिकत्वाची पद्धत म्हणजे
एका स्त्रीला अनेक पती असण्याची पद्धत ही फारशी समाजमान्य नसली, अगदी अपवादात्मक अशा समाजामध्येच ही पद्धत रूढ असली तरी आणि पुरुषांच्या बाबतीत मात्र एका पुरुषाला अनेक पत्नी असण्याची पद्धत ही अनेक समाजामध्ये ही रूढ असलेली पद्धत आहे आणि ती समाजमान्यही आहे. आणि शिवाय विवाह बाह्य संबंध, मग अनेक पत्नीत्वाची एका पुरुषानं अनेक पत्नी करण्याची जर पद्धत ही समाजमान्यच असेल आणि मोठ्या प्रमाणावर समाजमान्य असेल तर ही कशाचं द्योतक आहे? पुरुषाला आपले अनेक स्त्रियांशी संबंध असावेत या विधानाची सत्यता दाखवणारंच हे समाजचित्र दिसून येत नाही का? आता जरी स्त्री आणि पुरुष या दोघांनाही आपले अनेक जोडीदार असावेत असं वाटण्याची शक्यता असली तरीसुद्धा आपला एकच असा जोडीदार असावा की जो आपल्या सुखदुःखाचा वाटेकरी असावा, आपल्या सर्व हट्ट आग्रह यांच्यामध्ये यांच्यासाठी तो थोडासा मालकी हक्कानं त्याच्यावर असावा, याच्या बाबतीत थोडीसा पझेसिवनेस, थोडासा मालकी हक्काची भावना असलेला असा एकच जोडीदार आपला असावा असं स्त्री आणि पुरुष दोघांनाही वाटत असण्याची शक्यता आहे का? आणि असा जर जोडीदार नसेल तर मग एक प्रकारचं वैराग्य, एक प्रकारचं स्मशान वैराग्य, एक प्रकारचं प्रेमनिराशेतून आलेलं वैराग्य स्त्रीच्या आणि पुरुषांच्या दोघांच्याही मनामध्ये निर्माण होत असेल का? अर्जुनाला तीन पत्नी मिळाल्या द्रौपदीशिवाय, आणि त्या तीन पत्नी ज्या त्याला मिळाल्या त्या त्यानं स्वतःहून स्वीकारलेल्या वनवासादरम्यान. हा वनवास तो स्वीकारतो तो प्रायश्चित्त म्हणून स्वीकारतो. तर प्रायश्चित्त म्हणून तो का स्वीकारतो? त्या निमित्तानं आलेली, त्याचं निमित्त सांगणारी आलेली आदिपर्वामध्ये एक कथा व्यासमुनींनी सांगितलेली आहे. ही कथा खरी समजायची की त्याचं कारण काही वेगळंही असू शकतं. म्हणजे द्रौपदीला त्यानं पणामध्ये जिंकलेली होती, अर्जुनानं द्रौपदीला संयोगवरामध्ये पणामध्ये पण जिंकून जिंकली आणि तिला मात्र पाच पतीशी विवाह करावा लागला. केवळ त्याची अशी ती पत्नी राहिली नाही, मग अशी त्याला स्वतःला पत्नी नव्हती आणि इतर पांडवांनाही अजूनपर्यंत अशा पत्नी नव्हत्याच. पण स्वयंवरामध्ये आपण जिंकलेली पत्नी इतर बांधवांमध्ये वाटून घ्यावी लागल्यामुळं त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचं नैराश्य, अशा प्रकारचं वैराग्य, अशा प्रकारचं एक प्रेम नैराश्य निर्माण झालं असेल काय? आणि त्या हेतून असं नैराश्य निर्माण झाल्यामुळं आपणाला स्वतःलाच असा एखादा जोडीदार, आपल्या सुखदुःखामध्ये वाटेकरी असणारा, केवळ एकट्याचाच असा जोडीदार आपणाला मिळावा यासाठी तो इंद्रप्रस्थ सोडून देशोदेशी फिरला असेल काय आणि स्वतःसाठी त्यानं पत्नी मिळवण्याचा प्रयत्न केला असेल काय आणि अशी पत्नी त्यानं मिळवलीही असेल काय? म्हणजे हे दोन्ही प्रश्न आहेत की आदिपर्वामध्ये व्यासमुनींनी सांगितलेली अर्जुनाच्या वनवासाचं निमित्त ठरणारी कथा ही सत्य म्हणून स्वीकारायची की त्याचं त्याला आलेलं प्रेम नैराश्य, या हे प्रेम नैराश्यामुळं तो वनवास स्वीकारतो आणि स्वतःसाठी जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करतो, हे ही त्याची मानसिकता आपण स्वीकारायची? या संबंधीचा विचार आपण पुढील भागामध्ये करू. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोवर धन्यवाद.